आणि देशाचं संरक्षण केलं त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करायला आपण जात आहोत आणि तिथेही पादत्राणी बाजूला काढून ठेवत नाही आहोत यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकत नाही. अभिवादन करत असताना श्रद्धांजली अर्पण करायला जात असताना पादत्राणं बाजूला काढून ठेवणं ही भारताची संस्कृती आणि महाराष्ट्राची तर आहेच आहे. परंतु दुर्दैवानं गेले काही वर्ष सातत्यानं महाराष्ट्राची संस्कृती, विचार, परंपरा, महाराष्ट्राचे थोर विचारवंत महापुरुष यांचा सातत्यानं अनादर माननीय राज्यपाल करत आलेले आहेत. आणि आजही मुंबई हल्ल्यामध्ये ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांचाही अनादर त्यांच्याकडून झालेला आहे. अपेक्षा ही होती की माननीय मुख्यमंत्री तिथे होते आणि त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परिचय त्यांना करून दिला पाहिजे होता. कोण होते हे हुतात्मे? 26/11 मुंबई हल्ल्यामध्ये ज्यांनी प्राणाची आहुती दिली, आपलं स्वतःचं सर्वोच्च बलिदान दिलं आणि देशाचं संरक्षण केलं त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करायला आपण जात आहोत आणि तिथेही पादत्राणी बाजूला काढून ठेवत नाही आहोत यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकत नाही. दुर्दैव हे आहे की गेले अनेक वर्ष महाराष्ट्राचं राज्यपाल पद भूषवत असताना महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, विचारांचा परिचय अजूनही राज्यपालांना न होणं हे त्यांचं दुर्दैव आहे.